आणि आता एक मोठी बातमी, राज्यातील भाजपची परिस्थिती सुधारल्याचा दावा करण्यात येतोय. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी परिस्थिती सुधारली असल्याचं स्पष्ट होत आहे. पक्षांतर्गत राजकारण संपवण्यात पक्ष नेतृत्वाला यश आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचा निरुत्साह कमी करण्यात यश आलं असल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे. मोठी घडामोड आपण पाहतोय, राज्यातील भाजपची परिस्थिती सुधारल्याचा दावा करण्यात येतोय. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून माहिती मिळते. पक्षांतर्गत राजकारण संपवण्यात देखील भाजपला आता यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि कार्यकर्त्यांचा निरुत्साह कमी करण्यात भाजपला यश आलंय असं देखील सूत्रांकडून कळतंय. या क्षणाची मोठी बातमी, राज्यातील भाजपची एकंदरीतच परिस्थिती सुधारल्याचा दावा करण्यात येतोय. आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये केंद्रीय नेतृत्व थांबून आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकी घेत आहे. ज्या पद्धतीची लोकसभेमध्ये जोरदार धक्का हा भारतीय जनता पक्षाला बसला होता, साधारणतः एक आकड्यामध्ये जी संख्या आहे खासदारांची होती, त्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाची जी संख्या होती ती एकदम रुळाली होती खासदारांची. आणि अशी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जर बघितलं आपण तर या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्व राज्यात थांबून आहे. आणि महत्वाचं म्हणजे या केंद्रीय नेतृत्वाने दावा केला आहे की राज्यातील जी वर्तमान परिस्थिती आहे ही लोकसभेपेक्षा बऱ्यापैकी सुधारलेली आहे. 0.3% जी मतांची टक्केवाऱ्यांची कमी होती, ज्याच्यामुळे मोठ्या संख्येनं जर महाविकास आघाडीच्या तुलनेत जर मतदार बघितली आणि मतांची टक्केवारी बघितली तर 0.3% कमी होती. तिथे असं असताना हे अत्यंत महत्वाचं, गेल्या 2 महिन्यापासून केंद्रीय नेतृत्व राज्यात थांबून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. पक्षांतर्गत गटाचे राजकारण संपवण्यामध्ये केंद्रीय नेतृत्वाला देखील यश आल्याची माहिती आहे आणि सोबतच कार्यकर्त्यांचा निरुत्साह कमी करण्यामध्ये देखील केंद्रीय नेतृत्वाला यश आल्याची माहिती पुढे आलेली आहे. बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.